नमस्कार लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये जे ग्रंथालय व्यवस्थापन या विषयावरील ज्या शॉर्ट नोट्स पाहिल्या होत्या त्या पुढील शॉर्ट नोट्स पाहणार आहोत तुमची बिलीप आणि एम एक्झाम जवळ आलेली आहे सर्वांनी अभ्यासाला लागा कारण दरवर्षीसारखे एक्झाम्स होणार नाहीत यावर्षी ऑफलाईन एक्झाम होणार आहे असं तरी शक्यता आहे प नव्वद टक्के शक्यता ही ऑफलाईन एक्झाम होण्याचीच आहे त्याच्यामुळं तुम्हाला दरवर्षी ऑनलाईन एक्झामसारखं चार पर्याय मिळणार नाही तुम्हाला थेरी पेपर लिहायचा आहे त्यासाठी तुमचे प्रत्येक ह्याच्यामधले पॉईंट्स पाठ असले असले पाहिजेत आणि जर तुम शॉर्ट ट्रिक्सने अभ्यास केला तर जी जी पाच पाच पुस्तकं आहेत त्याचा अभ्यास करायला तुम्हाला खरंच सोपं जाणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल चला सुरुवात करूया द्र... काय सांगितलेलं आहे की मोठ्या ग्रंथालयाची कार्य आणि कार्यक्रम यांचे संघटन करण्यासाठी जे विभाजन करावायचे त्याचे निकष कोणकोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे त्याचे काय काय पाहायचे आपल्याला निकष पाहिजेत तर कोणकोणते निकष आहेत मोठ्या ग्रंथालयाची कार्य आणि त्यांचे कार्यक्रम याचे जर आपल्याला विभाजन करायचे असेल तर एक संख्या दुसरं कार्य भूप्रदेश उत्पादित वस्तू ग्राहक प्रक्रिया ज्ञान साहित्य आणि प्रलेखाचे स्वरूप जर एखाद्या गोष्टीचं जर विभाजन करायचं असेल so, तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत असेल आपल्याला एखादी जर पूजा करायची असेल घरामध्ये किंवा एखादा कार्यक्रम करायचा असेल तर त्याचं नियोजन किंवा त्याचं नियोजन त्याचं प्लॅनिंग हे आपण आधी करत असतो बरोबर आहे तर काय म्हणतात जर तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर ते तुमचं उद्दिष्ट साध्य व्हायला खूप चांगलं जातं उदाहरणार्थ काय एखादा कार्यक्रम करायचा जर तुम्ही आदल्या दिवशीच ठरवलं तुमच्याकडे चार लोक आहेत बरोबर आहे मग चार लोकांपैकी कोणी कोणी काय काय करायचं हे जर तुम्ही आदल्या दिवशीच ठरवलं तर काय त्याला म्हणतात प्लॅनिंग असं म्हणतात तर नियोजन जर चांगलं असेल तर उद्दिष्ट हे साध्य हे तुम्ही शंभर टक्के लक्षात ठेवा त्याच्यामुळं कोणत्याही कार्याचं विभाजन करायचे कोणते निकष आहेत तर एक संख्या कार्य भूप्रदेश उत्पादित वस्तू ग्राहक वाचक वर्ग प्रक्रिया साहित्याचे विषय आणि प्रलेखाचे स्वरूप पुढचा बघूया प्लेन पेपर कॉपियर म्हणजेच काय म्हणतात साध्या कागदावरील छायालेखन यंत्र यालाच काय म्हणतात प्लेन पेपर कॉपियर हा सेट एक्झामला पण क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं बिलीप आणि एक लिप ज्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी खरंच पुढं तुम्हाला सेटनेटसाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही फक्त तो अभ्यास डीपमध्ये जाऊन करा कोणत्याही विषयाचा अभ्यास कन्सेप्ट लक्षात घेऊन जर केला तर तुम्हाला लवकरात लवकर पुढच्या एक्झाममध्ये यश मिळण्याची शक्यता असते चला पुढे जाऊया आणि व्हिडिओ खरंच महत्त्वाचा आहे स्किप करू नका शेवटपर्यंत पहा पुढं वाचकाच्या स्वरूपावरून ग्रंथालयाचे ढोबळमानाने किती प्रकार आहेत तर वाचकाच्या स्वरूपावरून ग्रंथालयाचे ढोबळमानाने प्रकार आहेत शैक्षणिक ग्रंथालये शाळा महाविद्यालय आणि विद्यालयातील वाचकवर्ग विद्यार्थी शिक्षक व संशोधक त्याच्यानंतर सार्वजनिक ग्रंथालय आणि तिसरं विशेष ग्रंथालय उद्योजक कारखानदार व्यापारी अधिकारी शास्त्रज्ञ तंत्रज्ञ आणि व्यावसायिक हे काय आहे धोबळमान आणि वाचकाच्या स्वरूपानुसार ग्रंथालयाचे प्रकार आहेत की शैक्षणिक ग्रंथालयामध्ये काय येतात शाळा आणि महाविद्यालय येतात सार्वजनिक ग्रंथालय म्हणजेच काय सार्वजनिक ग्रंथालयाची व्याख्या काय आहे लोकांसाठी लोकांनी चालवलेले ग्रंथालय म्हणजेच काय सार्वजनिक ग्रंथालय होय आणि विशेष ग्रंथालय म्हणजे अंधांसाठी असणारं मग अंधांसाठी प्रसिद्ध ग्रंथालय कुठे आहे डेहराडून येथे आहे मित्रांनो आणि त्याच्यावर शंभर टक्के सेट आणि नेटला एक तरी क्वेश्चन येतोच तर अंधांसाठी असणारं ग्रंथालय हे विशेष ग्रंथालयामध्ये जातं आणि ते डेहराडून येथे आहे अशा प्रकारे आपण काय पाहिले ग्रंथालयाच्या ढोबळमानाने किती प्रकार आहेत आपण आता पुढे पाहणार आहोत ग्रंथालयाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन ग्रंथालयाचे व्यक्तिमत्व वास्तुशा वास्तुशास्त्रात प्रतिबिंबित झाले पाहिजे ग्रंथालयातील इमारतीचे खालीलप्रमाणे चार सेवा आहेत इमारतीचे कोण कोणते आहेत कोणकोणत्या इमारतीमध्ये कोणकोणत्या सेवा दिल्या जातात देव देवघेव विभाग हा इमारतीमध्ये असतो वाचक सेवा आणि ग्रंथालय सेवकांचा प्रशासकीय विभाग या सर्व गोष्टी ग्रंथालय इमारतीमध्ये काय असतात अंतर्भूत असतात को त्याच्यामुळे तुम्हाला ग्रंथालय व्यवस्थापन हे जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला दुसरा कुठलाच अभ्यास करायची गरज नाही हे ज्या मी शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत त्याच्यावरच मी थेरी पेपरला अभ्यास केला होता आणि मला थेरीला ऑलमोस्ट मी फर्स्ट आले होते कॉलेजमध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले होते पुढं बघा ग्रंथालयाचा विविध कामकाजात व्यवस्थापन तंत्रांचा वापर दाखवणारा तक्ता आहे तर हे काय आहे एक डेल्फी तंत्र आहे याच्यावर क्वेश्चन येतोच हे काय आहे एक डेल्फी तंत्र आहे त्याच्यानंतर संस्थेतील नित्य आणि नैमित्तिक कामे गणक यंत्रातीतील प्रतिकृतीत यंत्र तंत्र सिम्युलेशन टेक्निक्स काय म्हणतात त्याला सिम्युलेशन टेक्निक्स डेल्फी तंत्र त्याचबरोबर सिक्स सिग्मा जे मोठोला यांनी प्रसिद्ध केलं होतं हे सर्व ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये काय आहे विभाजन करण्यासाठी म्हणजे अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर माहिती सेवा व साधने व्यापारविषयक तंत्र त्याच्यानंतर चालू नवीन नियतकालिके मागवणे हे पण त्याच्यामध्येच येतं पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की बिब्लोमॅट्रिक्स आणि सायटेशन वृत्तकरण निर्देश पद्धती शोध व अचूकता तंत्र शब्दसंग्रह नियंत्रण प्रतिकृती तंत्र यांच्या सहाय्याने निर्देशन पद्धतीचे मूल्यमापन करणे वाचकाचा अभ्यास आणि सर्वेक्षण पद्धती मला सांगा ह्या व्हिडिओ फक्त बिलिपचा बिलीप जे करत आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त नाही तर जे सेट आहेत तर सेटच्या माध्यमातून ज्या विविध परीक्षा असतात ग्रंथालयाच्या त्या देत आहेत सुद्धा शंभर टक्के उपयुक्त आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच एक लाईक करा पुढं डिब्लोमेट्री ग्रंथगणनशास्त्र एखाद्या विषयावरील उपलब्ध सूचीचे ग्र संख्याशास्त्रीय व गणितशास्त्रीय प्रमेयातून केलेले विश्लेषण ऑब्झर्वेशन रिसर्च क्रिया संशोधन तंत्र लिब्रामेंट्री ग्रंथालय गणकशास्त्र ग्रंथालयातील विविध कार्याचा अभ्यास गणितशास्त्रीय व सांख्यिकी पद्धतीचा अवलंब करून केले जाणारे शास्त्र त्याच्यानंतर काय सांगितलेले आहे की मार्केटिंग टीच यालाच काय म्हणतात यंत्र असे म्हणतात मार्केटिंग टीच म्हणजेच काय त्याला म्हणतात यंत्र असे म्हणतात जसं की आपण पाहिलं होतं की महिलाचा दगड असं म्हटलं जात होतं तर कोत्या कोणत्या तंत्राला म्हटलं जात होतं तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर बिब्लोमॅट्री म्हणजेच काय शास्त्र त्याच्यानंतर रिकॉल अँड प्रिसिजन ही संकल्पना आपल्याला मूल्यमापनामध्ये पण आहे माहिती सेवामध्ये पण पाहिजे आहे रिकॉल अँड प्रिसिजन म्हणजे काय तर पुनर्मागणी व अचूकता निर्देशन पद्धतीचे मूल्यमापन करण्याकरिता या तंत्राचा उपयोग केला जातो कशाचा रिकॉल अँड प्रिसिजनचा उपयोग पुनर्मागणी व अचूकता निर्देशन पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी या सर्व तंत्राचा उपयोग केला जातो स्कॅलर तत्वामागील विचारप्रणाली अशी आहे की प्रत्येक संघटनेत एक अंतिम आणि एकमेव निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेची कल्पना अंतर्भूत आहे काय सांगितलेलं आहे स्कॅलर तत्वामागील विचारप्रणाली कशा प्रकारची आहे की प्रत्येक संघटनेमध्ये एक अंतिम आणि एकमेव निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेची कल्पना काय असणार आहे अंतर्भूत असणार आहे हे काय चाललेलं आहे स्कॅलर चेन रिकॉल ऑन प्रिसिजन म्हणजे काय पुनर्मागणी आणि अचूकता या, या दोन्ही गोष्टींचा उपयोग कशामध्ये केला जातो रिकॉल आणि प्रिसिजन याच्यामध्ये केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे की ग्रंथालयाची कार्य आणि त्यांचे निकष कोणकोणते आहेत आठ प्रकार खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर प्लेन पेपर कॉपियर वाचका स्वच्या स्वरूपानुसार ग्रंथालयाचे डोबळमानाने किती प्रकार आहेत शैक्षणिक सार्वजनिक आणि विशेष ग्रंथालये त्याच्यानंतर ग्रंथालयाची वैशिष्ट्ये घेऊन काय कोणत्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये कोणकोणत्या सेवा दिल्या जातात त्याच्यानंतर ग्रंथालयाचा विविध कामकाजात व्यवस्थापन तंत्राचा वापर दर्शवणाऱ्या तक्त्यामध्ये काय काय आहे तर भविष्यवेत तंत्र संस्थेतील नित्यकामी करणे त्याच्यानंतर निर्देश पद्धती वाचकांचा अभ्यास कशा प्रकारचा करायचा बिब्लोमेट्री म्हणजे काय लिब्रामेट्री म्हणजे काय आणि स्कॅलर चेन म्हणजे काय तर मी एक गोष्ट सांगते अशा प्रकारे ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट वाचलीय आणि त्या गोष्टी तर ज्या गोष्टीचं जर पुनर्प्रक्रिया जर तुम्ही केली पुन्हा जर तुम्ही त्याच्यावर जर प्रक्रिया केली वाचत राहिला तर तुम्हाला ती गोष्ट पाठ होते तर प्रकारे आज आपण ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये असणाऱ्या शॉर्ट नोट्समधील पुढील भाग पाहिलेला आहे तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना कोणाला नोट्स पाहिजे असतील तर त्यांनी मला संपर्क साधावा कमेंट बॉक्समध्ये सांगावा चला आजचा आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच थांबवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओत धन्यवाद